नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला। महापालिका आयुक्त सुट्टीवर, कर्मचारी वाऱ्यावर, कर वसुली खासगीकरणाने अनेक कर्मचाऱ्यांना कामच नाही। स्कूटीच्या डिक्कीचे लॉक तोडून लाख रुपये लंपास, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली घटना। विविध मागण्यांसाठी महावितरणच्या लाईन स्टाफचे आंदोलन, आंदोलनाच्या टप्प्याचा आजचा पहिलाच दिवस। जिल्ह्यातील 6 प्रकल्पातील पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित, शहराला 24 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा राखीव। बहुचर्चित खत्री हत्याकांडातील शिक्षा भोगणाऱ्या 2 वर्षापासून फरार आरोपीस दुसऱ्या राज्यातून केली अटक। आता सविस्तर बातम्या। अकोला महापालिकेत जनतेच्या कराच्या पैशाची उधळपट्टी सुरू असल्याचे चित्र आहे। करवसुली खासगीकरणानंतर 100 पेक्षा अधिक महापालिका कर्मचाऱ्यांना कुठलेच काम राहिले नाही। त्यात आयुक्त वैद्यकीय रजेवर असल्याने महापालिकेत वरिष्ठ अधिकारीच नाही। आयुक्तांची सुट्टी पाहता अनेक कर्मचाऱ्यांनी गैरहजर राहत लोकांचे काम टाळण्याचा उद्योग सुरू केला आहे। महापालिका आयुक्त व प्रशासक कविता द्विवेदी या वैद्यकीय रजेवर आहे। आयुक्त सुट्टीवर गेल्याने महापालिका कर्मचारी देखील कार्यालयात उपस्थित नसल्याचे चित्र आहे। शासकीय कार्यालयात येण्याची निर्धारित वेळ झाल्यावर देखील मनपा कर्मचारी गैरहजर आहेत। विविध विभागात कर्मचारी नसताना विभागातील लाईट्स, पंखे हे मात्र खुर्च्या, टेबल आणि फाईल्स यांना हवा तसेच प्रकाश देत आहे। महापालिकेच्या अनेक विभागात खासगी कर्मचारी आहेत। नुकतेच स्वाती इंडस्ट्रीजला ठेका दिल्यापासून तसेही बाजार विभाग, कर विभागाच्या कर्मचाऱ्यांना कुठलेही काम नाहीच। केवळ जनतेच्या कराच्या पैशातून त्यांचा पगार करण्याचे दायित्व महापालिकेने निर्माण केल्याचे चित्र आहे। ही परिस्थिती बदलण्यासाठी राज्य शासनाने लक्ष देईल काय असा प्रश्न कायम आहे। महापालिका आयुक्त सुट्टीवर जाताना त्यांनी त्यांचा पदभार कोणाला दिला नाही, त्यामुळे महापालिकेचे तर कामकाज ढेपाळले पण लोकांच्या नागरी समस्यांनी डोके वर काढले आहे। वाशिम शहरातील रिसोड नाका परिसरातून उभ्या असलेल्या स्कूटी गाडीच्या डिक्कीचे लॉक तोडून लाखो रुपये चोरी केल्याची घटना घडली आहे। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून वाशिम पोलीस त्या अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत। वाशिम शहरात जीएसटी अकाउंटिंगचे काम करणाऱ्या एका युवकाने रिसोड नाका परिसरात एक स्कूटी उभी केली होती। त्यामध्ये 1,09,000 रुपये ठेवून एका दुकानात काही कामासाठी गेले होते। दरम्यान मागून आलेल्या एका अज्ञात चोरट्याने स्कूटीच्या डिक्कीचे लॉक तोडले आणि त्यामधील 1,09,000 रुपयाची पिशवी काढून पळून गेला। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून बाजूला असलेल्या मोटरसायकलवर बसून जाताना 2 अज्ञात चोरटे दिसून येत आहे। या प्रकरणी वाशिम शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरोधात विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे। सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीतून लाखो रुपये चोरी करून त्या दोन्ही चोरांनी त्यांना पकडण्याचं पोलिसांना एक प्रकारे आव्हानच दिलं आहे। त्यामुळे हे चोरटे पोलिसांच्या हाती लागणार का हे पाहणे देखील तितकेच महत्वाचे ठरणार आहे। महावितरण लाईन स्टाफच्या विविध मागण्यांसाठी आज गेट मीटिंग आयोजित करण्यात आली होती। या मीटिंगमध्ये महावितरणचे लाईन स्टाफ सहभागी झाला होता। विविध मागण्यांसाठी हे आंदोलन असून त्याचे टप्पे निर्धारित केले आहेत। आंदोलनाच्या टप्प्यात आजचा पहिला दिवस होता। आज महावितरण मंडळ तसेच परिमंडळ कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। महावितरण मधील वर्ग 4 ची नोकरीतील एंट्री पोस्ट कायम ठेवून वर्ग 4 मधील शैक्षणिक अर्हता प्राप्त लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांना वर्ग 3 मध्ये वर्गीकरण करण्यात यावे। त्याकरिता यापूर्वी जे पदे रिक्त करण्यात आली आहे ती पदे पूर्ववत सुरू करण्यात यावे। उदाहरणार्थ तारमार्ग बांधकाम कार्यदेशक, केबल जॉइंटर, मीटर टेस्टर ग्रेड 1, 2, 3, तारमार्ग निरीक्षक व इतर पदे सुरू करावी। महावितरण कंपनीतील लाईन स्टाफ कर्मचारी यांचे कामाचे तास व स्वरूप निश्चित करण्यात यावे। महावितरण कंपनीतील लाईन स्टाफ कर्मचारी यांना मागील पगारवाढ करारात नमूद असल्याप्रमाणे फरकासह वाढीव पेट्रोल भत्ता 20 लिटर देण्यात यावा। महावितरण कंपनीतील लाईन स्टाफ यांना स्वतंत्र वेतन श्रेणी देण्यात यावी। वसुली हे काम सांघिक स्वरूपाचे असल्याने जबाबदारी निश्चित करण्यात यावी। सुरक्षित साधने व लाईन मेंटेनन्स करिता योग्य ते साहित्य पुरविण्यात यावे। कंत्राटी पद्धतीने नोकर भरती न करता सरळ सेवा भरतीने नोकर भरती करण्यात यावी।
या व्यतिरिक्त प्रत्यक्ष चर्चेत लाईन स्टाफच्या काही मुद्द्यावर समस्यांवर निराकरण करण्यात यावे आदी मागण्या त्यांच्या आहेत। या आंदोलनात महाराष्ट्र राज्य वीज लाईन स्टाफ बचाव कृती समिती तसेच महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना, वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेना, बहुजन विद्युत अभियंता अधिकारी फोरम, महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियन, इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशन, महाराष्ट्र राज्य नवनिर्माण वीज कामगार सेना, तांत्रिक कामगार युनियन, क्रांतिकारी लाईन स्टाफ सेना, महाराष्ट्र राज्य लाईन स्टाफ अभ्यास वर्ग समिती यांचा समावेश आहे। 30 ऑक्टोबर रोजी सिम कार्ड कार्यालयात जमा करण्यात येणार आहे, तर 6 नोव्हेंबर पासून कुठल्याही प्रकारची वसुली लाईन स्टाफ करणार नाही। वैयक्तिक सर्व प्रकारचे वाहन वापरणे 16 नोव्हेंबर पासून बंद करण्यात येतील। त्याचबरोबर 28 ते 30 नोव्हेंबर पर्यंत असहकार कामबंद आंदोलन, 4 डिसेंबर रोजी आझाद मैदान येथे प्रचंड आक्रोश मोर्चा व 1 दिवसाचे धरणा आंदोलन, 11 डिसेंबर पासून आझाद मैदान येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात येईल। जिल्ह्यातील 6 प्रकल्पात पिण्याच्या पाण्यासाठी पाणी साठा आरक्षित करण्यास जिल्हा पाणी आरक्षण समितीद्वारे मान्यता देण्यात आली असून अकोला शहरासाठी 24 दशलक्ष घनमीटर पाणी साठा राखीव करण्यात आला आहे, तर मूर्तिजापूरसाठी 3.5 दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित करण्यात आले आहे। जिल्ह्यातील 6 प्रकल्पातील 92.676 दशलक्ष घनमीटर पाणी साठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यास मान्यता जिल्हा पाणी आरक्षण समितीचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देण्यात आले। त्यामध्ये अकोला शहर पाणीपुरवठा योजनेसाठी महानेतील काटेपूर्ण प्रकल्पातील 24 दशलक्ष घनमीटर पाणी साठा राखीव करण्यात आला। जिल्ह्यातील धरणांमध्ये संग्रहित पाण्याचे प्रत्येक वर्षी आरक्षण करण्यात येते। सदर आरक्षण जिल्हास्तरीय आकस्मिक पिण्याचे पाणी निश्चिती समितीच्या बैठकीत करण्यात येते। आर्थिक वर्ष 2023-24 साठी सुद्धा समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे आरक्षण करण्यात आले। त्यामध्ये अकोला शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी काटेपूर्ण प्रकल्पाचे 24 दशलक्ष घनमीटर महान मत्स्यबीज केंद्र पाणीपुरवठा योजनेसाठी 0.85 दशलक्ष घनमीटर, 24 खेडी पाणीपुरवठा योजनेसाठी 6.99 दशलक्ष घनमीटर, मूर्तिजापूर शहर पाणीपुरवठा योजनेकरिता 3.5 दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित करण्यात आले आहे। यावर्षी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाने चांगली हजेरी लावल्याने जिल्ह्यातील सर्व प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणी साठा उपलब्ध झालाय। जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमधील आरक्षित पाणी साठ्याबरोबर सिंचनासाठी सुद्धा पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागात दिली आहे। बहुचर्चित खत्री हत्याकांडातील जन्मठेपीची शिक्षा भोगणारा आरोपी पॅरोल रजेवर बाहेर आल्यानंतर गेल्या 2 वर्षांपासून फरार होता। या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा पथकाने मध्य प्रदेश बऱ्हाणपूर येथून अटक केली असून या आरोपीला पुढील कारवाईसाठी जुने शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। अकोला येथील बहुचर्चित खत्री हत्याकांडातील दुहेरी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैदी जसवंत सिंग उर्फ जस्सी उदयसिंग चव्हाण हा 2020 मध्ये पॅरोलवर बाहेर आला होता। आरोपी हा पोलीस कर्मचारी असल्या कारणाने त्याला कायद्याचे ज्ञान होते। त्यानंतर तो 29/7/2020 पासून फरार होता। त्याला शोधण्यासाठी पोलीस विभागाद्वारे विशेष पथक तयार करण्यात आले होते। आरोपी मध्य प्रदेश येथील बऱ्हाणपूर येथे असल्याची माहिती गोपनीय बातमीदारांकडून पोलिसांना मिळाली। या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक या ठिकाणी रवाना झाले। या पथकाने सापळा रचून बऱ्हाणपूर न्यामतपुरा येथून आरोपीला मोठ्या शिथापीने पकडले। या फरार कैदी आरोपीला अकोल्यात आणण्यात आले असून पुढील कारवाई करिता जुने शहर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा अकोला, पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भगत, पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा पथकाने केली। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम घेऊन आले आहे फुल टू पैसा वसूल मान्सून सेल। खरेदी करा 2 जीन्स आणि मिळवा 1 जीन्स अगदी फ्री फ्री फ्री। तसेच मिळवा 1000 रुपये किमतीचे कॅज्युअल शर्ट फक्त आणि फक्त रुपये 599 मध्ये।
म्हणजेच मिळवा 40% पर्यंत महा डिस्काउंट. एवढेच नव्हे तर मिळवा सर्व प्रकारच्या ब्रँडेड फॉर्मल पॅन्ट व फॉर्मल शर्ट वर 20% ते 35% पर्यंत महा डिस्काउंट. चला तर मग आजच मार्कस रेडीमेड मल्टीब्रँड शोरूमला भेट द्या आणि फुल टू पैसा वसूल मान्सून सेलचा भरपूर लाभ घ्या. आमचा पत्ता आहे मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, एलआरटी कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. अकोला शहरातील शेगाव बायपास रोडवरील श्री अन्नपूर्णा माता मंदिरात भव्य नवरात्र उत्सव दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. दररोज श्रीमद भागवत व भक्तिभावात उत्सव साजरा होत आहे. अन्नपूर्णा माता मंदिराच्या वतीने दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत आहे. श्री अन्नपूर्णा माता मंदिर शेगाव बायपास रोड अकोला दरवर्षीप्रमाणे यावर्षी नवरात्र उत्सव अतिशय आनंदाने होत आहे. दररोज दर्शन व महाप्रसादाचा लाभ हजारो भक्त घेत आहेत. नवरात्रनिमित्त शिवक्रांती उत्सव मंडळ संग्रामपूर तालुका सावळा गाव येथील मंडळींनी पारंपरिक वाद्यात महाआरतीचा उत्सव वाढवला असून श्री अन्नपूर्णेश पाटील यांच्या वतीने त्या मंडळाचे स्वागत करण्यात आले. अखंड 9 दिवस श्रीमद देवी भागवत अखंड हरिनाम सप्ताह व कन्या पूजन उत्सव सुरू आहे. स्वर्गीय नंदकिशोर पाटील यांच्या प्रेरणा व आशीर्वादाने तसेच श्रीमती शोभाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री अन्नपूर्णेश नंदकिशोर पाटील, सौरीना अन्नपूर्णेश पाटील, विठ्ठल पाटील, व्यवस्थापक मोहन पाटील, वैभव मानकर, उपस्थित सेवाधारी मंडळी, मंदिराचे पुजारी प्रसाद निंबाळकर गुरुजी, विक्रम पाठक यावेळी उपस्थित होते. दररोज भाविक भक्तांसाठी दुपारी 11 ते 3 वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असून महाप्रसाद व दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमती शोभाताई पाटील, विठ्ठल पाटील, अन्नपूर्णेश नंदकिशोर पाटील, सौरीनाताई अन्नपूर्णेश पाटील यांच्यासह श्री अन्नपूर्णा माता मंदिर व्यवस्थापकांनी केला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली. अकोला महानगरपालिका क्षेत्रातील जिल्हा न्यास नोंदणी कार्यालय व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नर्सरी धारकांनी अवैधरित्या व्यवसाय मांडून अतिक्रमण केले असून या अतिक्रमण धारकांना मनपा अतिक्रमण विभागाचा पाठिंबा आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शासकीय जागांवर अतिक्रमण करण्याचे नवनवीन फंडे शहरात सुरू असून याकडे मनपा आयुक्त लक्ष देऊन कारवाई करतील का असाही प्रश्न विचारला जात आहे. अकोला शहरात महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने शासकीय जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांनी पुन्हा उच्छाद मांडला असून महानगरपालिका या प्रकाराकडे का डोळेझाक करीत आहे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारण्यात येत आहे. जिल्हा न्यास नोंदणी कार्यालयाच्या बाजूला जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे शासकीय निवासस्थानाचा रस्ता आहे. याच रस्त्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ काही नर्सरी धारक अवैधरित्या व्यवसाय मांडून बसले असून त्यांनी चक्क नर्सरीची रोपे ठेवण्यासाठी जिल्हा न्यायाधीशाच्या शासकीय निवासस्थानाच्या मागे रोपवन केलेल्या जागेत अतिक्रमण केले असून या प्रकाराकडे महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप केला जात आहे. एकीकडे मनपा अतिक्रमण विभाग शहरातील लघु व्यवसाय करणाऱ्यांना त्रास देते व वसुली करते, पण या शासकीय जागेत अतिक्रमण करणाऱ्या नर्सरी धारकांची सूट का असा प्रश्न उपस्थित झाला असून या ठिकाणी सुद्धा अतिक्रमण विभाग चिरीमिरी स्वरूपात वसुली करते की काय असा प्रश्न विचारला जात आहे. महानगरपालिका आयुक्त गंभीरपणे लक्ष देत उचित कारवाई करतील का याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. अकोला जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून वाळू विक्रीचे डेपो बंद होते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रस्तावित 18 डेपो सुरू करण्यासाठी जिल्हा खनिकर्म विभागाकडून फेरनिविदा राबवण्यासह आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली. अकोला जिल्ह्यात नवीन वाळू धोरणानुसार गेल्या वर्षभरात जिल्ह्यात सरकारी वाळू विक्रीचे डेपो सुरू होऊ शकले नाहीत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वाळू विक्रीचे प्रस्तावित 18 डेपो सुरू करण्यासाठी फेरनिविदा राबविण्यासह आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम जिल्हा खनिकर्म विभागामार्फत सुरू करण्यात आले. त्यामुळे यंदा तरी जिल्ह्यात बांधकामासाठी नागरिकांना 600 रुपये ब्रास दराने वाळू मिळण्याची शक्यता आहे.
गतवर्षी शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या नवीन वाळू धोरणानुसार सरकारी वाळू विक्रीच्या डेपोमधून बांधकामासाठी नागरिकांना 600 रुपये प्रति ब्रास दराने वाळू उपलब्ध होणार आहे. त्यासाठी वाळू विक्रीचे डेपो सुरू होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात वाळू विक्रीचे 18 डेपो सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया मार्गी लागली नसल्याने गेल्या वर्षभराच्या कालावधीत सरकारी वाळू विक्रीचे प्रस्तावित डेपो सुरू होऊ शकले नसल्याने जिल्ह्यातील नागरिकांना 600 रुपये प्रति ब्रास वाळू उपलब्ध होऊ शकली नाही. त्या अनुषंगाने जिल्ह्यात प्रस्तावित वाळू विक्रीचे डेपो सुरू करण्यासाठी फेरनिविदा प्रक्रिया राबविण्यासह आवश्यक असलेल्या प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा खनिकर्म विभागाने सुरू केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात यंदा 600 रुपये ब्रासने वाळू मिळणार असल्याची चिन्ह दिसून येत आहेत. याबाबत अधिक माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी प्रणिता चापले यांनी आरआरसी न्यूजशी बोलताना दिली. शासनाच्या नवीन सँड पॉलिसीनुसार आपल्या इथे 39 सँडगट आपण प्रस्तावित केलेले आहे. त्यानुसार 18 सँड डेपो कार्यान्वित करण्याची प्रोसेस सुरू आहे आणि आता सर्वसामान्य जनतेला 600 रुपये प्रतिब्रास प्रमाणे सँड मिळणार आहे. रेतीची उपलब्धता होणार आहे. सदरची कार्यवाही आपण आता सुरू केलेली आहे आणि ती आम्ही लवकरात लवकर आटोपण्याचा प्रयत्न करतो आहे. गेल्या 10 महिन्यांपासून बंद असलेला उड्डाण पूल अखेर सुरू झाला. परंतु या उड्डाण पुलावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य झाले होते. सदर कंपनीने उड्डाण पुलावरील रस्ता स्वच्छ करण्याऐवजी मनपा जलप्रदाय विभागाने टँकर लावून रस्ता स्वच्छ केल्याने चर्चेला उधाण आले आहे. मनपाद्वारे एवढी तत्परता का दाखवण्यात आली असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. अकोला शहरात गेल्या 10 महिन्यांपासून बंद असलेला उड्डाण पूल अखेर गुरुवार 19 ऑक्टोबर पासून वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. या उड्डाण पुलावर गेल्या काही महिन्यांपासून सिमेंट काँक्रीट तसेच मोठ्या प्रमाणात माती सांडल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात धुळीचा सामना करावा लागत होता. याकरिता आज शुक्रवारी महानगरपालिकेच्या जलप्रदाय विभागाच्या वतीने टँकरद्वारे पाणी टाकून सदर पुलाची स्वच्छता करण्यात आली. या माध्यमातून मनपा प्रशासन मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय करीत असल्याचे दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत होती. सदर उड्डाण पुलाचे निर्माण कार्य करणाऱ्या संबंधित कंपनीद्वारे उड्डाण पुलावरील रस्ता स्वच्छ करून रहदारीसाठी खुला करणे आवश्यक होते. परंतु तसे न करता या उड्डाण पुलावर सिमेंट व माती मोठ्या प्रमाणात तशीच सोडून देण्यात आली. त्यामुळे वाहनधारकांना धुळीचा सामना करावा लागला. महानगरपालिकेच्या वतीने ही माती काढण्यासाठी टँकर लावण्यात आले. हे कार्य कंपनीचे असताना मनपाद्वारे स्वच्छतेचे हे काम का करण्यात आले, महापालिकेकडून हे कार्य कोणी करून घेतले असे अनेक प्रश्न उपस्थित असून याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा शिवारातील एका विहिरीत 2 सायाळ प्राणी पडल्याची माहिती वन विभागाला मिळाली. बार्शीटाकळी वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनात वन विभागाच्या पथकाने 2 सायाळ प्राण्यांना विहिरीतून सुखरूप बाहेर काढून काटेपूर्णा जंगलात सोडले. बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा येथील शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये पडलेल्या 2 सायाळ या वन्य प्राण्यांना वन विभागाने सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले. बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा येथील शेतकरी विजय डक्कर यांचे विहिरीमध्ये 2 सायाळ पडल्याची माहिती राजंदा येथील मुकिंदा मोहल्ले यांनी वन विभागाला दिली. या माहितीवरून त्यावरून वन विभागाला बार्शीटाकळी वनपरिक्षेत्र अधिकारी SD डांगे यांच्या मार्गदर्शनात वन विभागाची टीम घटनास्थळी रवाना झाली व विहिरीत पडलेल्या 2 सायाळ प्राण्यांना सुखरूप बाहेर काढून काटेपूर्णा अभयारण्यात सोडले. अत्यंत चपळ असलेल्या व स्वतःच्या अंगावर असलेले तीक्ष्ण टोकदार काटे स्वयंस्फूर्तीने फेकून हल्ला करणाऱ्या सायाळ प्राण्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यासाठी वनपाल मनोज नाकाडे, राजन हिवराळे, वनरक्षक रणजित कोहर, कर्मचारी दीपक भारसाकडे, इंद्रराज सरकटे, सुनील करवते, उमेश लोखंडे, गोकुळ राठोड आदींचे सहकार्य लाभले. रिसोड शहरातील महात्मा फुलेनगर परिसरातून काळ्या बाजारात जाणाऱ्या रेशनच्या तांदुळाचा ट्रक तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी पकडला. या प्रकरणी ट्रक चालक आणि मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रकसह त्यामधील रेशनचा तांदूळ असा 26 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे रेशन माफियामध्ये खळबळ उडाली आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोडमध्ये अवैध राशन तस्करीचे प्रमाण वाढतच आहे.
या अवैध राशन तस्करीला प्रतिबंध लावण्यासाठी रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान रिसोडच्या तहसीलदार तेजनकर यांना रात्री 11 वाजताच्या सुमारास गोपनीय माहिती मिळाली होती की महात्मा फुले नगरमध्ये रेशनच्या तांदुळाचा ट्रक उभा असून तो काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणार आहे. माहितीच्या आधारे त्या ठिकाणी तहसीलदार तेजनकर यांनी आपल्या पथकासह ट्रकची झडती घेतली असता त्यामध्ये रेशनच्या तांदुळाचे एकूण 510 कट्टे ज्याची किंमत 6,25,000 रुपये मिळून आला. दरम्यान या तांदुळाच्या परवान्याबद्दल पाहणी केली असता ते सुद्धा मिळून आले नाही. यावरून सदर ट्रकसह त्यामधील तांदूळ असा एकूण 16,25,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून रिसोड पोलीस स्टेशनमध्ये ट्रक चालक आणि मालक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती तहसीलदार तेजनकर यांनी दिली आहे. या घटनेमुळे रेशन माफियामध्ये खळबळ उडाली आहे. 23 रोजी रात्री 11 सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अशी माहिती मिळाली की अवैधरित्या रेशनिंगचा तांदूळ हा ट्रकमध्ये लोड करणं सुरू होतं. त्या अनुषंगाने महात्मा फुले नगर येथे आम्ही जेव्हा माझ्या टीमसोबत आम्ही जेव्हा तिथे घटनास्थळी पोहोचलो त्या दरम्यान तेव्हा आम्हाला एक मोठा ट्रक ज्यामध्ये जवळपास 250 क्विंटल धान्य तांदूळ आणि हे आढळून आलं तर त्याची जबाबदारी कुणी तेव्हा घ्यायला तयार नव्हतं. तर त्यानंतर आम्ही पोलिसांना सूचना देऊन पंचनामा करून सदर 250 क्विंटल तांदूळ तथा ट्रक असं जवळपास 16,25,000 मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद केलेली आहे. तसेच अत्यावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत पुढील कारवाई तहसील कार्यालय रिसोडमार्फत सुरू आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला. महापालिका आयुक्त सुट्टीवर, कर्मचारी वाऱ्यावर, कर वसुली खासगीकरणाने अनेक कर्मचाऱ्यांना कामच नाही. स्कूटीच्या डिक्कीचे लॉक तोडून 1,00,000 रुपये लंपास, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली घटना. विविध मागण्यांसाठी महावितरणच्या लाईन स्टाफचे आंदोलन, आंदोलनाच्या टप्प्याचा आजचा पहिलाच दिवस. जिल्ह्यातील 6 प्रकल्पातील पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित, शहराला 24 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा राखीव. बहुचर्चित खत्री हत्याकांडातील शिक्षा भोगणाऱ्या 2 वर्षापासून फरार आरोपीस दुसऱ्या राज्यातून केली अटक. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.